शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर अलोक जत्राटकर यांची पब्लिक रिलेशन्स काउन्सिल ऑफ इंडिया या राष्ट्रीय संस्थेच्या पश्चिम विभागाच्या सहसचिव पदावर निवड झाली आहे. या विभागांतर्गत महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दीव दमण, छत्तीसगड आणि ओडिशा ही राज्य येत असून या निवडीमुळे डॉक्टर अलोक जत्राटकर यांना संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निर्णय प्रक्रियेत थेट सहभाग नोंदवण्याची संधी मिळाली आहे. पब्लिक रिलेशन्स काउन्सिल ऑफ इंडिया अर्थात PRCI पश्चिम विभागाच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा 1 सप्टेंबर रोजी संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सरचिटणीस US कुट्टी यांनी ऑनलाईन पद्धतीनं केली. त्यामध्ये पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी पुण्यातील अविनाश गवई यांची तर सहसचिवपदी डॉक्टर अलोक जत्राटकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. PRCIच्या कोल्हापूर चॅप्टरच्या माध्यमातून कोल्हापूर परिसरातील विविध क्षेत्रात कार्यरत जनसंपर्क व्यावसायिकांचं संघटन, राबवलेले उपक्रम तसंच संघटनेच्या विविध उपक्रमातील सक्रिय सहभाग आदी बाबींची नोंद घेऊन डॉक्टर जत्राटकर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पब्लिक रिलेशन्स काउन्सिल ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागाच्या सहसचिव पदावरती नुकतीच माझी निवड करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारिणीचे सरचिटणीस कुट्टी यांनी त्या संदर्भातली घोषणा ऑनलाईन माध्यमातून केली आणि या संदर्भातील माझी एकच भावना अशी आहे की गेल्या काही वर्षांमध्ये कोल्हापूर चॅप्टरच्या माध्यमातून या परिसरामधील जनसंपर्क अधिकाऱ्यांचं संघटन असेल, काही राबवलेले उपक्रम असतील, त्याचप्रमाणे या संघटनेच्या विविध उपक्रमांमध्ये दिलेलं सक्रिय योगदान असेल, त्यांची पोचपावती मला या माध्यमातून मिळालेली आहे असं मला वाटतं. माझं मूळ काम सांभाळून हे सगळे उपक्रम मला करता आले आणि त्याची कुठंतरी दखल राष्ट्रीय कार्यकारिणीनं घेतलेली असावी अशी माझी भावना आहे. आणि या माध्यमातून आता मला कोल्हापूर चॅप्टरच्या पलीकडे महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दीव दमण, ओडिशा आणि छत्तीसगड या 6 राज्यांमधील या संघटनेचं कामकाजाचा सहसचिव म्हणून काम पाहता येऊ शकणार आहे. त्यासाठी या संघटनेचे मेंटॉर जे मुख्य संस्थापक अध्यक्ष आहेत, मेंटॉर आहेत ते श्री MB जयराम सर आणि आत्ताचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर टी विनय कुमार सर, त्याचबरोबर या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांचा, सभासदांचा मी मनापासून आभारी आहे.